स्वच्छ सुंदर आणि निळाशार समुद्रकिनारा म्हणून जगाच्या पाटीवर ज्या समुद्रकिनाऱ्याने नावलौकिक कमवलं तो तारकर्ली समुद्रकिनारा काल पुन्हा एकदा चर्चेत आला। त्याचं कारणही तसंच होतं। बंदर विभागाने काल तारकर्ली MTTC च्या समोरील समुद्रकिनाऱ्यावर लाल बावटे लावले आणि पर्यटकांना या ठिकाणी असुरक्षित असल्याचं जाहीर केलं होतं। आपण पाहत असाल तर अशा पद्धतीने काल या समुद्रकिनारी सर्वत्र 300 मीटर परिसरात झेंडे लावण्यात आले होते, मात्र काल स्थानिक मच्छीमार आणि स्थानिक पर्यटन व्यावसायिक यांच्या विरोधानंतर काही ठिकाणचे झेंडे काढण्यात आलेले आहेत आणि आता ज्या ठिकाणी आपल्याला जे झेंडे दिसत आहेत त्या ठिकाणी पर्यटकांना असुरक्षित समुद्रकिनारा असं जाहीर केलेलं आहे। आपण पाहत असाल तर त्या झेंडे लावलेले त्याच्यासमोरच पर्यटक सध्या समुद्र पर्यटनाचा आनंद लुटत आहेत, मात्र हा समुद्रकिनारा सध्या तरी असुरक्षित असल्याची माहिती बंदर विभागाने दिलेली आहे। भरपूर काळजी घेतली जाते, आम्ही आल्यापासून बघतोय ते म्हणजे असं शिट्टी वगैरे वाजून पर्यटकांना हां खोल जाऊ नका वगैरे असं वेळोवेळी सूचना देत असतात, काळजी घेतली जाते। इथे कोणाला काही त्रास होत नाही, बस त्याच्यामुळे तुम्ही इथे काही बंद करू नका, इथे काही त्रास नाही, सगळ्या पर्यटकांनी इथे या, चांगला म्हणजे आनंद घ्या, हेच मी सांगते, इथे काही त्रास नाही। जो मुळात जो भाग आहे जे पर्यटक तिथे पोहायला वगैरे जातात तो भाग थोडासा डेंजर आहे आणि त्याच्यामध्ये थोडेसे भोवरे निर्माण झालेले आहेत सद्यस्थितीत, आणि पर्यटकांनी ते लाईफ जॅकेट म्हणजे जीवरक्षक साधनं वापरल्याशिवाय जाऊ नये ह्यासाठी प्रिकॉशन म्हणून हे झेंडे लावण्यात आलेले आहेत। काल हे दिवसभरात या गोष्टीची चर्चा चालू होती की शासनाचा असा अचानक निर्णय कसा होऊ शकतो वगैरे, कारण स्थानिकांना त्याबद्दल काहीच माहिती नव्हती आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये अचानक ते झेंडे हटविले गेले आणि जिथं खरोखर रिक्स आहे, जिथं समुद्र खरोखर डेंजर आहे त्या भागामध्येच फक्त 2 ठिकाणी झेंडे ठेवण्यात आले, बाकीच्या ठिकाणचे झेंडे पूर्ण किनारपट्टीवरचे काढण्यात आले। त्या तुमच्या सुरक्षिततेसाठी आम्ही सज्ज आहोत आणि आम्ही तसं केलेलं आहे लक्षात आलं का, पण काही काही आपल्या शेवट समुद्र आहे, समुद्रावरती त्याने पण तसं हे घेतली पाहिजे काळजी आणि तसे आम्ही सूचना पण फलक लावतो तिथे आणि त्याप्रकारे त्याने यावं इथे आपली मजा लुटावी, आम्ही तारकर्ली ग्रामस्थ आणि जे व्यावसायिक आहे त्यांच्यासाठी सज्ज आहोत। ABP माझा उघडा डोळे बघा नीट।